आज सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्वराज्य ग्रुपच्या कुमारी सुवर्णा देशमुख, प्रणाली देशमुख आणि श्रुतिका सावळे या तिघी मुलींनी मरणोत्तर नेत्रदान तसेच अवयदान याच्यासाठी संकल्पपत्र भरले आहे. हे फार स्तुत्य उपक्रम आहे स्वराज्य ग्रुपचा, जेणेकरून मरणोत्तर यांच्या अवयदानाने आणि नेत्रदानाने, म्हणजे नेत्र एका ब्लाइंड माणसाला ही सृष्टी पाहायला त्याचा वापर होऊ शकतो, तसेच यांच्या मरणोत्तर यांचे लिव्हर आपण यूज करू शकतो, हार्ट सध्या आपण यूज करू शकतो आणि यांचं स्किन बोन हे सगळ्या गोष्टी आपण मरणोत्तर यांच्या म्हणजे ब्रेन डेथ झाल्यावर आपण यांची विलिंग असली तर आपण यांचे सगळं अवयव आपण दुसऱ्या गरजू रुग्णाला जो सिरियस आहे त्याला आपण त्याचा वापर करू शकतो. हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यांच्याकडनं प्रेरणा घेऊन सर्व समाजातील महिला व पुरुषांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयदानाचे संकल्प करावा असे मी आवाहन करतो. माझं नाव सुवर्णा देशमुख, तसेच माझी बहीण प्रणाली देशमुख आणि माझी फ्रेंड श्रुतिका सावडे, आम्ही आज संकल्प केला आहे की आम्हाला अवयदान करायचं आणि नेत्रदान करायचं आहे. आपला जिल्हा म्हणजेच बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. त्या मातांनी आपल्याला 2 छत्रपती दिले, तर त्यांचाच प्रेरणा आपण पुढे घेऊन मला असं वाटते की आपण त्यांच्यासारखं काहीतरी कार्य करावं या उद्देशाने आपण अवयदान आणि नेत्रदान केलं पाहिजे. नेत्रदान केल्याने जसं की जो अंध व्यक्ती असेल त्या व्यक्तीला डोळे मिळतात, तसेच तो नेत्रदान केल्यामुळे तो एखादं जग पाहू शकतो. म्हणजेच की आपण मेल्यानंतरही आपले डोळे दुसऱ्या व्यक्तीमध्ये गेले, दुसऱ्या व्यक्तीला आपण जर दान केले तर त्याच्यामुळे तो जग पाहू शकतो. आणि आपण जर असं केलं, म्हणजेच असं मी केलं आज, त्यामुळे अनेक स्त्रिया पण असं करतील आणि त्यांनी असं केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे अनेक व्यक्ती जीवन जगू शकतात. किंवा आपण त्याचबरोबर अवयदान केल्यामुळे, म्हणजे जसं की हृदय वगैरे झालं, त्यानंतर किडनी वगैरे झालं, त्यामुळे पण एखाद्या व्यक्तीला जीवन जगता येते. तर या उद्देशाने मला असं वाटते की आजकालच्या प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने असं अवयदान आणि नेत्रदान केलं पाहिजे असं मला वाटतं.